तेजल चौकेकर खोत टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत। तुम्ही पाहत असाल मी कुठे आहे, माझ्या आजूबाजूला सुंदर छान असे कंदील लागलेले आहेत। इथे पाहताय तुम्ही की मी हे नक्कीच लोकेशन ओळखलं असणार आहे की मी कुठे आहे। मी आहे माहीमच्या कंदील गल्लीमध्ये आणि 50 वर्ष जुनी कंदील गल्ली आहे। इथे प्रत्येक व्हरायटीजमध्ये कंदील मिळू शकतात, पारंपरिक म्हणू नका, वेस्टर्न म्हणू नका, सगळ्याच पद्धती, सगळ्याच वेस्टर्न तडका किंवा पारंपरिक तडका या कंदीलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि दिवाळी अगदीच तोंडावर आलेली आहे, त्यामुळे मी आज कंदील खरेदी करायला आली आहे। आणि माझ्यासोबत एक खास अभिनेत्री असणार आहे जी कंदील खरेदी करणार आहे, तर तिला मी 500 रुपयाचं चॅलेंज देणार आहे। त्या 500 रुपयामध्ये ती कोणता आणि कसा कंदील खरेदी करणार हे नक्कीच माझ्यासोबत तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये पहा। माझ्यासोबत आहे तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी अभिनेत्री धनश्री काडगावकर। हाय धनश्री, कशी आहेस आणि कसं वाटतंय माहोल सगळा छान? मी आय एम सो हॅपी, मी पहिल्यांदा इकडे येते कंदील गल्ली, हे मला एकतर पहिल्यांदाच कळलं आणि मी खूप एक्साइटेड होते इथे येण्यासाठी। आणि इथे इतकी व्हरायटी आहे, खूप व्हरायटी। आणि तुला माहिती आहे का ही 50 वर्ष जुनी कंदील गल्ली आहे आणि त्यामुळे असं वाटलं की तुला येऊन इथे कंदील खरेदी करावा। सो आणि दिवाळी नुकतीच तोंडावर देखील आली, तोंडावर काय उद्या परवा आहेच, तर त्यामुळे आपण खूप उशिरा चालू असं म्हणाला, काय नाही काय नाही, देरी तू दिसते, त्यामुळे आपण खरेदी करूया कंदील। तर मी आता धनश्रीला 500 रुपये देणार आहे, त्या 500 रुपयामध्ये धनश्रीला कंदील खरेदी करायचं आहे। तर आपण पाहूया की धनश्रीची चॉईस कशी आहे, ती पारंपरिक पद्धतीतले कंदील खरेदी करते का वेस्टर्न तडका देते जसा ती नेहमी तिच्या लुकला देत असते। हो धनश्री, मी आत्ताच बोलल्याप्रमाणे की तुला 500 रुपयामध्ये कंदील खरेदी करायचे, तर टाइम महाराष्ट्र तुझ्यासाठी 500 रुपये घेऊन आलाय आणि त्यामध्ये तुला कंदील खरेदी करायचं आहे। 500 रुपयात कंदील खरेदी करणार? मला ऑनेस्टली इतक्या किमती माहिती नाही आहेत, बट आय एम शुअर खूप रिझनेबल असणार आहे, कारण एवढं मोठं मार्केट आहे म्हटल्यावरती। आपण बघूया आणि कंदील खरेदी करताना गप्पा देखील मारूया। तू म्हणजे इतक्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आली आहेस आमच्यासाठी, खरंच म्हणजे घरी तुला तयारी करायची असणारच नक्की दिवाळीची, सगळं आहे घरचं, दिवाळी आहे, कबीर आहे सगळ्यात मोठा, आणि या सगळ्यातून वेळ काढून तू इथे आमच्यासाठी आलेस, त्यासाठी खूप खूप धन्यवाद। आणि आपण खरेदी करूया कंदील। टिकल्या वगैरे आहेत, हा छान आहे, हा जरा दाखवा ना मला असा। वाव, हा पण छान आहे, हा किती? 900। कितीला द्याल? कितीला द्याल? माझ्याकडे 500 रुपये तो छोटा आहे ना पण तो, हा पण आहे का? हा बघू जरा बरं, मग सेम ह्याच्यामध्ये छोटा आहे का? हा हा किती आहे मग? नाही नाही ऐका ना, मग 400 पर्यंत द्या, म्हणजे छोटे छोटे पण कंदील घेत आहेत। बरोबर, म्हणजे खूप छान आहे ना, प्लीज प्लीज, काय कलर आहेत प्रत्येक साडीचे, कलर असे शॉर्ट शॉर्ट कट करून लावलेले आहेत, खूपच गोड आहे हा, हा मला आवडलाय आणि कलरफुल आहे, या ऍब्सोल्युटली। आतमध्ये कोणत्या रंगाचा बल्ब लावला, म्हणजे येलो? आणि एकदम टिपिकल जे आपले पूर्वीपासूनचे ते आहेत का, काही तशी व्हरायटी पारंपरिक एकदम? छान कलर वाईज इट्स रिअली नाईस, सफेद रंग हा पॉझिटिव्हिटी देतो, हो हो आवडला मला।
गर्दी आहे, गर्दी आहे. आपल्याला कंदील खरेदी करायचं आहे. कितीला आहे? काहीतरी रिझनेबल सांगा. आपण 1200 रुपये लागेल. अरे बापरे. आणि ते टास्क दिले त्यांनी मला, त्यामुळे एखादा चांगला कंदील दाखवा ज्यात जो मी घेऊ शकते. खूप गोड आहे. बाल्कनीला आपण हे लावू शकतो. मग हे पण घेऊ, हे पण इन्क्लूड आहे ना? का नाही, एकच कंदील मोठा. गोड आहे, गोड आहे. हे एक दाखवा ना लावून मला, हा छोटा. कन्फ्युजन होत आहे खर तर. हो खरंच कन्फ्युजन होत आहे. इतके सारे व्हरायटी असतात, तुम्ही ना. हा पण छान वाटतोय, गोड आहे. हा कितीला आहे? एक्सक्यूज मी, हा कंदील कसा आहे? 450. छोटा आहे यार. किती पर्यंत देऊ शकाल? काहीतरी कमी करा ना. हा पण हा मोठा आहे ना. हा कितीला आहे? 450. ओके कूल, मी हा घेते. डन डन, 400. म्हणजे मला छोटे छोटे कंदील घेण्यासाठी थोडे पैसे, छोटे छोटे कंदील घेण्यासाठी थोडे पैसे राहत आहेत माझ्याकडे. ओके येस, फायनली फाईन. आय थिंक हे थोडस फ्युजन आहे मॉडर्न आणि याचा ट्विस्ट असल्यासारखं. आवडलंय ना तुला? येस येस, मस्त आहे हा. त्यांना मी काढायला वगैरे लावलंय. शॉपिंग आहे, दिवाळी आहे, सब चलता. येस पण छान आहे हा, मला आवडला. आणि वेगळा आहे, आमच्या घरी असा कधी नव्हता. सो हे घ्या, एक्सक्यूज मी. हा 400 रुपयामध्ये खरेदी केलेला कंदील आहे आणि 100 रुपयाची बचत देखील केली आहे. येस. आता बघ, 100 रुपयांमध्ये कंदील, कोणकोणते कंदील, छोटे छोटे कंदील घ्यायचे. 100 रुपये. थँक्यू सो मच, थँक्यू. तुला ऑनेस्टली सांगू, अनेक गोष्टी तर ऑनलाईन मागवतीये मी, कारण वेळच नाहीये प्रत्यक्ष असं मार्केटमध्ये जाऊन गोष्टी विकत घ्यायला. बट आय एम सो हॅपी की मी आज हे लिटरली स्वतः इथे येऊन ही शॉपिंग करते.
मला म्हणजे लिटरली तुला थँक्स म्हणावंसं वाटतंय. तू मला म्हणतेस की मी वेळात वेळ काढून आले, पण मला हा वेळ काढून हा इतका छान आनंद दिल्याबद्दल तुझे आभार आहेत. खरं थँक्यू, थँक्यू सो मच धनश्री. पण मलाही माहितीये कारण की आपण ह्या सगळ्या क्षेत्रात काम करतो, आपण मोस्टली ना ह्या सगळ्या खरेदीसाठी खूप लांब आहोत. मी थोडा कन्सेप्ट विचार केला की अभिनेत्री जे ऍक्टर्स असतात त्या लोक खरंच ऑनलाइन शॉपिंग कडे खूप भर देतात. त्यामुळे आपण एक असं कन्सेप्ट करावं की ज्यामुळे तुलाही आनंद मिळेल, मलाही आनंद मिळेल आणि खरेदी करण्याचा देखील आनंद. खरं खरं फार आता नवीन घर घेतलंयस हो, आणि नवीन घरात तुझी पहिली दिवाळी आहे. तर काय कसं घर डेकोरेशन करणार आहेस, कसं छान, आणि सगळ्यात आधी कबीरला कसं मॅनेज करते या सगळ्या गोष्टीतून, त्याला कसा वेळ? सी, या सगळ्याचं श्रेय माझ्या नवऱ्याला जातं, कारण आत्ता सुद्धा हे सगळं इथे यायचं, त्यानंतर इमिजिएटली शूटिंगला जायचंय. सो माझा डबा हे सगळं सगळं करून आम्ही हे करतोय, म्हणजे मॅनेज करतोय. ऑल्सो आमच्याकडे हेल्पला पण आत्ता कोणी नाहीये, आमचे आई वडील वगैरे सगळे पुण्यात आहेत खरं तर, कारण प्रत्येकाकडे दिवाळी असते यार. त्यामुळे आत्ता तसं आम्ही तिघच आहोत, बाकी अशी हेल्प पण फार नाहीये, पण तरी आम्ही सकाळी लवकर उठून हे सगळं करतो. सो दिवाळी येते, आम्ही लक्ष्मीपूजन इथे करणार आहोत या नवीन घरामध्ये, आणि बाकी आपली जी उरलेली दिवाळी आहे ती आम्ही पुण्यात जाऊन करणार आहोत, कारण शेवटी पुणे हे आमचं बेस आहे, आमचे नातेवाईक सगळे तिकडे आहेत, त्यामुळे आम्ही तिकडे जाणार आहोत. मग तिथे गेट टुगेदर नातेवाईकांचं, भाऊ बहीण सगळे भेटणार वगैरे, हा प्लॅन तर आहेच दरवर्षी सारखा. डेकोरेशन म्हणजे कंदील लावणे, पणत्या वगैरे हे सगळं आलंच, पण ह्या वर्षी छान रांगोळी वगैरे काढीन, नवीन घर आहे आणि थोडं थोडं फर्निचर होत आहे, इंटिरियर चालू आहे, अजून गोष्टी चालू आहेत घरामध्ये. वी आर टेकिंग इट व्हेरी स्लो, आम्ही सगळं एकत्रच केलंय असं नाही, सो हळूहळू हळूहळू हे सगळं होत आहे, आणि अशा पद्धतीने घर सजत आहे ज्याचा फोटो किंवा व्हिडिओ एखादा लवकरच येस. फराळाच्या गोष्टी कितपर्यंत भर देते, म्हणजे घरी फराळ सध्या आपल्या बिझी शेड्यूल मध्ये नाही होते आपल्याला शक्य, ऑनेस्टली माझी खूप इच्छा आहे की एक वर्ष तरी दिवाळीचा पूर्ण फराळ बनवावा अशी, पण अख्खाच्या अख्खा फराळ मी बनवू नाही शकणार, कारण मला तेवढं नाही येत, बट आय कुड बी अ हेल्प, म्हणजे मी हे सगळं करण्यासाठी कोणाला तरी हेल्प करू शकते किंवा कोणाची तरी मला हेल्प लागेल. पण तेच होतंय की वेळ नाही मिळते, सिरियलचं शूटिंग आणि हे सगळं करता, कबीरचं सगळं बघताना वेळ नाही मिळते तेवढा, पण इच्छा तर माझी खूप आहे, कारण थोडं मोठं होऊन कबीर नाही तर म्हणेल आई काय तू दिवाळीचं काही फराळच करत नाहीस, माझ्या मित्रांच्या घरी बघ वगैरे, जसं आपण पण आपल्या आईला कधीतरी म्हणलो असू, बघ ना सगळ्यांच्या घरी चकली झाली, चिवडा झाला, आपल्या घरी अजून काहीच नाही. सो असं नको तो म्हणाला, याची मी काळजी घेणार आहे, पण तो थोडा मोठा झाला की आता म्हणालीस की तू इथे देखील दिवाळी साजरी करणारच, पुण्याला देखील करणार. येस, तर तुला दोन्ही म्हणजे मुंबई पुणे दोन्ही दिवाळी साजरे करता येतात, तर काय डिफरंट आहे मुंबईमधल्या दिवाळीत आणि पुण्यातल्या दिवाळीत? ऑनेस्टली मुंबईतली दिवाळी मी फार अनुभवली नाही, कारण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा दिवाळीची सुट्टी मिळते, म्हणजे शूटिंग मध्ये आधी आम्ही एकतर पहिली दिवाळी करतो आणि त्याच्यानंतर घरी जाऊन कायम मी पुण्यातच गेलेली आहे दिवाळीसाठी, त्यामुळे मुंबईतली दिवाळी कशी असते हे फार मी तसं अनुभवलेलं नाहीये. पण साधारण इथे आल्यावर आता मला तो एक झोन कळतोय की जसं आम्ही पुण्यात म्हणतो की ही गल्ली, रविवार पेठेत आम्ही खूप शॉपिंग करतो जी अशी बल्क मध्ये करायची असते ती. सो पुण्यात मला, मुंबईत मला कायम प्रश्न पडायचा की असं कुठेच गल्ल्या इथे किंवा कुठं आहे सगळं, तर हे मला आता जाणवतंय असं की हो आहे इथे पण खूप, आणि 50 वर्ष हो यार, त्यामुळे इथली दिवाळी एखाद वर्षी साजरी करायला आता हरकत नाही खरं तर. तुला माहितीये का, आपण जसं जसं आयुष्याच्या टप्प्यावर पुढे पुढे जात असतो, प्रत्येक संकट किंवा काही सगळंच झेलत पुढे जात आणि टप्प्याटप्प्याने स्वरूप बदलले जातात, तर तुला आता बदलतं स्वरूप काय समजतं दिवाळी बद्दल? टप्प्याटप्प्याने दिवाळीचे स्वरूप पण बदल, जसे आपण पहिली दिवाळी साजरी करत होतो तशीच आता होते असं मला वाटत. अनेक बदल आहेत, अनेक बदल आहेत. सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे मला असं वाटतं की दोनदा नवीन कपडे घेतले जायचे आपल्या आई वडिलांकडनं आपल्याला. एकदा म्हणजे जून जुलैच्या ह्या दरम्यान शाळेचे कपडे, गणवेश ज्याला म्हणायचो आपण, आणि दिवाळीत कपडे, ह्या दोनच वेळी कपडे नवीन घेतले जायचे. आता तसं काहीच राहिलेलं नाही, आपण आपल्याला वाटेल तेव्हा कपडे खरेदी करतो. कबीरला सुद्धा मी सतत कपडे घेत असते, त्यामुळे हे त्याला राहणारच नाही आता की मला ना दिवाळीत नवीन कपडे मिळणार आहेत, त्याला सततच नवीन कपडे कुणी ना कुणी देत पण असतं, मीही घेते. आता ही आपली हाऊस आहे, सो तो एक डिफरन्स झालेला आहे. आणि सेम डिफरन्स दिवाळीचे पदार्थ जे आपण फराळ म्हणतो, तो फराळ आपल्याला 12 महिने मिळतो कुठेही हल्ली, त्यामुळे तो जो एक फील यायचा की दिवाळीचा फराळ करायला सुरू, म्हणजे ते फक्त दिवाळीतच खायचो आपण, तो एक फरक मला जाणवतो.
ऑल्सो सगळ्यात मेजर महत्त्वाचा ज्याचं थोडंसं वाईट पण वाटतं मला ते म्हणजे दिवाळीत छान नवीन कपडे घालून फटाके वाजवायला जायचो आपण. सगळ्यात छान आणि इंटरेस्टिंग मुलांसाठी गोष्ट असायची फटाके वाजवणं. म्हणजे आमच्या घरी तर आम्ही लिटरली ना असे दोन हे करून ठेवलेले असे की हे अर्धे फटाके माझ्या भावाचे आणि अर्धे फटाके माझे असं एक ते डिफरन्शिएट करून ठेवलेलं असायचं. नाहीतर मग माझ्यातले तो वापरणार तो त्यांनी भांडणं नको म्हणून आणल्या आणल्या आई पप्पा आधी ते सगळं की हे हा वाटा तुझा हा वाटा तुझा असं करून पण तेव्हा आपण सगळं फटाके उडवायचो. लक्ष्मी बॉम्ब किंवा काय ते सुतळी बॉम्ब म्हणा किंवा असं काय काय केवढे फटाके उडवायचो आपण. माळ अशी हातात लावणं वगैरे असं सगळी मजा मजा अशी फटाके लावले आणि कोणाच्या अंगावर गेल्या आणि कोणतरी ओरडले. हो हो असं गोष्टी झालेल्या आहेत. सोसायटी मधली लोक ओरडतायत काय इथे कचरा करून ठेवला आहे. सवय किती आता दिवाळी संपली तरी पण फटाके उडवतायत मुलं. हे सगळं टिपिकल आहे ना सगळं आमच्या सोसायटीत छान झालेलं आहे. आरडा ओरडा झालाय त्यामुळे आता तेव्हा आई वडिलांनी आणून दिले ग फटाके. आता पर्यावरणासाठी आपणच नाही देणार आहोत आपल्या मुलांना फटाके उडवा म्हणून या पिढीला. पर्यावरण सुद्धा आणि स्वतःची हेल्थ सुद्धा सो तेव्हा तो अवेअरनेस कदाचित तेवढा नव्हता म्हणून आपण उडवले फटाके. आपण ती घेतली मजा पण आता कोणीच सजेस्ट करणार नाही असं की तुम्ही हे फटाके उडवा. रिस्की पण आहे पर्यावरणासाठी घातक आहे स्वतःसाठीही घातक आहे. त्यामुळे आता उलट मी तर कबीरला हे सांगेन की तू फक्त बाबा शोभेची जी दारू आहे शोभेचे फटाके तेवढेच उडव. सो ते म्हणून म्हणलं ना कुठेतरी वाईटही वाटतं की ते नाही उडवता येणार फटाके आता पण ते गरजेचं पण आहे पर्यावरणासाठी. आता कलाकार मंडळींची एक गोष्ट खूप खास असते की त्यांना प्रत्येक सण दोन दोन वेळा सेलिब्रेट करायला मिळतात. तर यावर्षी तू चाल पुढेच्या मालिकेमध्ये रंजक म्हणून तर आहेच आम्ही पाहतो पण तू चाल पुढेच्या सेटवरची दिवाळी कशी असणार. आत्ता भयानक गोष्ट चालू आहे घरामध्ये ते म्हणजे भावाची डेथ झाली आहे आणि त्याचं दुःख सगळीकडे. आम्ही तेच सध्या त्या शूट मध्येच आहोत. आय होप दिवाळी पर्यंत काहीतरी एक आनंदी क्षण येतील सुखी क्षण येतील आणि पुन्हा एकदा आम्ही नॉर्मलला येऊ. रंजक वळण तर डेफिनेटली येणार आहे या येत्या दोन चार दिवसात ते तुम्हाला कळेलच. आणि शिल्पी काय मोठे मोठे वेगवेगळे किडे कांड करणार आहे हेही तुम्हाला कळेलच. खर तर इतके छान प्रसंगी दिवाळी वगैरे बोलतोय आणि त्यात मला हे शिल्पीचं विलनिश काहीतरी सांगावं लागतंय. बट एनिवे पण तुला माहितीये का धनश्री आम्हाला खलनायिकेच्याच रूपात खूप आवडते कारण की ती ते खूप गोड करते प्रेक्षकांना खूप आवडत. तर मालिकेच्या सेटवर अनेक मित्रमंडळी देखील तुमचे झालेले असतात. दीप्तीताई म्हणा किंवा अनेक जण आहेत तुम्ही सेटवर सगळ्याच गोष्टी शेअर करतात. तर मला सांग या सगळ्यामध्ये दिवाळीच्या फराळाची दीपाताईला म्हणजे आपल्या अश्विनीला मी म्हणेन चकली. म्हणजे पर्सनली सांगते दीपाताई जेवढी हेडस्ट्रॉंग आहे तेवढीच ती इमोशनल पण आहे. तेवढीच ती कामाला घेऊन पॅशनेट पण आहे पण तेवढंच तिचे घरी पण लक्ष असतं. सो सगळं तिच्यामध्ये ते एक स्वाद आहे कुरकुरीतपणा आहे मजामस्ती आहे तिच्यामध्ये तिखटपणा आहे थोडासा थोडा गोडवा आहे. सो असं सगळं मला म्हणून चकली वाटते ती. आणि स्वतःला जर समज एखाद्या फटाक्याची उपमा द्यायची तर कोणता फटाका? फटाका ना मी सगळ्यात डेंजर कुठला असतो मी कॅरेक्टर म्हणून सांगते डेंजर कुठला फटाका असतो सगळ्यात लक्ष्मी बॉम्ब. हा लक्ष्मी बॉम्ब आयटम बॉम्ब बस स्वतःला आयटम बॉम्ब माझं बाळ हे ऐकेल ना मोठ. लवंगी मिरची देखील म्हणायला हरकत नाहीये धनश्रीला. धनश्री तुला मी उपमा देते की तू एक लवंगी मिरची पुण्याची डन डन डन. आता तुझ्याकडे 100 रुपये उरले तर या 100 रुपयात आपण छोटेसे कंदील आहेत ते खरेदी करू. चला
छान आहे ते पर्पल आणि ऑरेंज. कितीला हा? नाही नाही ओके, दोन्ही छान. येस, हे आमचं 500 रुपयाचं शॉपिंग झालेलं आहे, घरश्रीने केलेलं आहे. आणि ही तिच्या नव्या घरामध्ये हे सगळं डेकोरेट करणाऱ्याने आम्हाला फोटो पाठवला. नक्की नक्की नक्की, येस. थँक्यू, तू इथे आलीस, आम्हाला सगळ्यांना वेळ दिलास, ते छान शॉपिंग केलीस आणि बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढून आलीस, त्यामुळे खूप धन्यवाद. नाही गं, मी पुन्हा तुला म्हणेन की उलट मी तुला थँक्स म्हटलं पाहिजे. हा एक वेगळा एक्सपिरियन्स आणि एक वेगळा आनंद तू मला दिलायस. थोडासा फक्त मला काय तो वेळ काढावा लागलाय, बट आय एम रिअली हॅपी. खूप इम्पॉर्टंट यासाठी. आणि तुला आणि तुझ्या फॅमिलीला दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. टाइम महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समृद्धीची, भरभराटीची आणि आरोग्यदायी जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी दिवाळी.